यंदा पावसाची सर्वात कमी नोंद झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पाणी टंचाईला सर्वजण सामोरे जात असून पनवेल शहर देखील त्यास अपवाद नाही. या शहराला देहरंग धरणातून विशिष्ट कालावधीत 12 MLDC पाणी पुरवठा करण्यात येतो, त्याचबरोबर उर्वरित पाणी MJP आणि MRDC कडून घेण्यात येते. दरम्यान पाण्याची तीव्र समस्या जाणवत असल्याने नगर परिषदेमार्फत लवकरच पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. याविषयीचा प्रस्ताव सभागृहात दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलंय. या आंध्र धरणाचा आत्ताचा पाणी साठा आहे फक्त 28%, त्यामुळे इरिगेशन डिपार्टमेंटनी MJP आणि MRDC देखील त्यामध्ये कन्व्हेन्स कळवलेलं आहे आणि MJP पण आम्हाला कळवलं त्यामध्ये की अशा प्रकारे पाणीसाठा कमी असल्यामुळे भविष्यामध्ये पाणी टंचाई होऊ शकेल किंवा पाण्याचा पुरवठा कमी करण्यात येईल. भविष्यामध्ये आता जे आपण पाणी टंचाई येणं अपेक्षित आहे, कारण आंध्र धरणामध्ये केवळ जर का 28% पाणी पुरवठा असेल, तर त्या दृष्टीने पाताळगंगा नदीमध्ये नगरपालिकेला पाणी कमी उपलब्ध होणार आहे. ह्या दृष्टीने नगरपालिकेने बाकीचे पण काही उपयोजना घेतलेल्या आहेत. त्यादृष्टीने नगरपालिकेने आता आमच्या जनरल बॉडीपुढे आम्ही कमीत कमी 20-30% पाणी कपात करण्यात यावी अशा स्वरूपाचा नगरपालिका प्रशासनाचा आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील काही उपाययोजना नगरपालिका आता राबवते. नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या विहिरी किती आहेत, सार्वजनिक विहिरी किती आहेत, त्यांचा आम्ही पूर्णपणे गाळ काढून घेतो आहोत. पनवेलमध्ये 20% पाणी कपातीची तरतूद करण्यात आली असून याविषयी सभागृहात चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले. एकूणच इतर महापालिकांप्रमाणे पनवेलमध्ये पाणी कपात अटळ असल्याने नागरिकांना पाण्याचा सुयोग्य आणि जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी आता स्वतः काटकसरीने त्या ठिकाणी पाणी वापरणं करणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ता ह्या पद्धतीने लोक पाण्याचा वापर करत आहेत, ते जास्त लॅविशली करत आहेत, पण गाड्या धुण्यासाठी, गार्डनिंगसाठी, अशा कामांसाठी किंवा रस्त्यावरती पाणी ओतून देणं, धूळ कमी करण्यासाठी वगैरे हे योग्य नाही आहे. तर लोकांना माझं आव्हान त्या बाबतीमध्ये आहे की आपण पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करावा, कारण भविष्यामध्ये येणारी जी काही पाणी टंचाई आहे ती फार शिकायला लावणार आहे आपल्याला त्याच्या पुढे. त्यामुळे माझं आव्हान सगळ्या लोकांना आहे की त्यामध्ये लोकांनी अत्यंत काटकसरीने पाणी पुरवठा वापरा, पाणी जपून वापरा. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.